नमस्कार मित्रांनो, मित्र हो, या गोष्टीला बरेच वर्ष झालेत. आमच्या ऑफिसच्या मार्फत आम्ही एका मोठ्या सिटीत ट्रेनिंगला गेलो होतो. आमचं ऑफिसची ट्रेनिंग म्हटलं म्हणजे एक हप्त्याचे राहायचं, पण एक हप्त्यामध्ये सुद्धा फक्त 5 दिवस, सोमवार ते शुक्रवार बस. मोठ्या सिटीमध्ये आमच्या ऑफिसचे बरेच ट्रेनिंग सेंटर आहेत पूर्ण भारतभर. तसंच एका ट्रेनिंग सेंटरला आम्हाला पाठवण्यात आलं, मी आणि माझा मित्र राजू. मित्र त्याचं असं झालं, आम्ही त्या सिटीत तर गेलो, खाली ऑफिस होतं, खूप मोठा एरिया होता, जवळजवळ गावाच्या बाहेर खूप मोठं ट्रेनिंग सेंटर होतं आमचं. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये काही ठिकाणी क्लास होते, बरंच अंतर गेलं, बरेच झाडी वगैरे होती. तर एक काही ठिकाणी बिल्डिंगा होतं, त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरचे लोक वगैरे त्यांचं क्वार्टर होते, आणि दुसऱ्या एरियामध्ये हॉस्टेल होते. तर ट्रेनिंग सेंटरला आम्ही लवकर पोचलो सकाळी. आमची ट्रेनिंग 10 ते 5 हा आमच्या ट्रेनिंगचा काम टाईम होता. तोपर्यंत रूम बुक करणं वगैरे आम्ही ते करून घेतलं, मी आणि माझे मित्र राजू. माझे नाव दिलीप, दिलीप आणि राजू असे आम्ही दोघं मित्र. आम्ही यंगच होतो, दोघं 30s. ट्रेनिंग सेंटरला रूम बुक केली, पर त्यांनी सांगितलं तुम्हाला जी पाहिजे ती रूम घ्या. तर हॉस्टेल होतं, हॉस्टेलला खाली तळमजल्यावरती कॅन्टीन, तिथं जेवण वगैरे करायचं. तळमजल्याला सर्व लेडीज राहतील. 4 मजली बिल्डिंग, पहिल्या मजल्यावरती रूम, दुसऱ्या मजल्यावर रूम, तिसऱ्या मजल्यावर रूम, आणि तळमजला असं धरून ते 4 मजली बिल्डिंग होती. तर राजूने विचार केला की चला आपण एकदम वरच्या मजल्यावरती जेव्हा हवेशीर आणि मोकळं राहील. बस वरच्या मजल्यावरती त्यांनी आम्हाला सांगितलं, कुठल्याही रूममध्ये तुम्ही जा, कोणत्याच रूमला कुलूप नाही, तुम्हाला जी रूम आवडली त्या रूममध्ये तुम्ही तुमच्या बॅग वगैरे ठेवा, तिथं राहा. झालं, चौथ्या मजल्यावर आलो, अगदी लिफ्ट वगैरे नव्हतीच त्यावेळेला, जिन्याच्याकडून आलो. जिन्याच्या समोर रूम होती, तीच रूम राजूने ठरवली, चला ही जिन्यासमोरची रूम आपण घेऊ. रूम उघडलीमध्ये आलो, 3 कॉट होते, बस 3 लोक राहू शकतील. कॉट, टेबल, बऱ्याच सुविधा होत्या, कपाट, खूप अतिशय छान असं ट्रेनिंग सेंटर होतं ते. आणि मध्यभागी कसं होतं, जिना मध्यभागी होता, जिन्याच्या दोन्ही साईडला रूम, 5 फुटाचा रस्ता होता, आणि 5 फुटाने गेलं, 5 फुटाच्या रस्त्याने गेलं का दोन्ही साईडला जोडजोड, एका साईडला 10, दुसऱ्या साईडला 10, असे 20 रूम होते. बाप, खूप मोठी बिल्डिंग होती ती. आम्ही विचार केला की मस्त आहे, वरती अवशी शांत वातावरण एकदम चौथ्या मजल्यावरती. बस मग आम्ही ती पूर्ण बिल्डिंग पाहिली, पाहून घेतलं, तर बरेच रूममध्ये ट्रेनिंगला आलेले लोक होते. आता आमच्या ऑफिसमार्फत पाठवलं म्हणजे काही लोक 50-60 वरचे, कोणी 40-60, बरेचसे लोक ट्रेनिंगला आलेले होते. तर 20 रूमपैकी जवळजवळ 7-8 रूम फुल होऊन गेलेत, प्रत्येक रूममध्ये 3-3 लोक होते. आता आमच्या रूमला आम्ही 2 होतो. मध्यभागी 5 फुटाचे बोर्ड, दोन्ही साईडला रूम, आणि दोघं टोकाला मोठ्या काचेच्या खिडक्या हवेसाठी, आणि दोन्ही साईडला एक टॉयलेट बाथरूम असं पाटी लावलेली होती. बरोबर, दोघं साईडला टॉयलेट बाथरूम आहे. मग आम्ही गेलो टॉयलेट वगैरे बाथरूम पाहिलं, तर 5 बाथरूम, 5 टॉयलेट, 2 बेसिन, आरसा वगैरे, अगदी वा का एकदम पॉश. कारण आमचे ट्रेनिंग सेंटर म्हणजे एकदम पॉश असतात, कॉलेजलासुद्धा एवढ्या सुविधा नसतील तेवढं आमच्या ट्रेनिंग सेंटरला असतात.
परंतु बाथरूम आणि टॉयलेट जे होते त्याला पार्टेशन होते. बाथरूम म्हणजे 10 फूट उंचीचं वरचा मजला असेल तर निदान 6 फूट उंचीचे लाकडी पार्टेशनाने बाथरूम केलेले होते. चला व्यवस्थित आहे सर्व, आम्ही बघून घेतला. बस खाली आलो कॅन्टीनमध्ये, चहा नाश्ता केला. 10 वाजता क्लास सुरू होणार, बस क्लासला गेलो. झाला आमचे क्लास सुरू झालेत. आमचे ट्रेनिंग सेंटर अतिशय उत्तम असतो. मधल्या टायमात 12 वाजता लंच टाईम असतो, 12 ते 2. बस कॅन्टीनमध्ये आम्ही पटकन जेवण केलं, वरती आलो, रूममध्ये बसलो. टॉयलेटला वगैरे जाऊन आलो, तिथं फ्रेश झालो, बेसिनवरती तोंड वगैरे धुतलं, वापस आलो. बसलो थोडा वेळानं काय झालं, आम्ही आराम केला. चला 2 वाजता क्लास सुरू, तोपर्यंत थोडंसं आराम करून आराम केला. आणि आमचा राजू जो मित्र होता तो टॉयलेटला गेला त्या रूममधून. तू लगेच घाबरून आला, कहो म्हणे काय झालं. अरे दिलीप, अरे त्या मी तर गेलो बाबा, पण त्या रूमला असं भयानानं भकास वाटतो. मी म्हणाला, अरे दुपारची वेळ असेल, भकासनं भयान वाटणारच. तो नाही नाही कसं तरी वाटतो, बघ तू जेवण बघ लागलं असतं. मग मी गेलो, मलाही होते एका दरवाजाचं, दरवाजा उघडून मध्ये गेलं का. बस एका साईडला टॉयलेट, एका साईडला बाथरूम आणि मध्यभागी 2 बेसिन. खरंच एकदम भयानं कसं तरी वाटत होतं. मला वाटतं दुपारची वेळ आहे, सुमसाम असल्यामुळे. आणि रूमही भरपूर मोठ्या आहेत. तसं झालं, मला काही विशेष वाटलं नाही. मग बस आम्ही पुन्हा ट्रेन आलो संध्याकाळच्या वेळेला. झाला रात्रीच्या वेळेला तिकडे जायला राजू म्हणाला, मला भीती वाटते तू माझ्यासोबत चाल. बस आम्ही पुन्हा टॉयलेटला जाऊन आलो. खरंच भीतीसारखं काय नाही बा, कसं आहे आपण चौथ्या मजल्यावरती आणि सुमसाम शांत. ट्रेनिंग झाल्यानंतर कोणी फिरायला गेलं, कोणी काही गेलं, म्हणून तसं वाटलं चला आपणही फिरून. आम्ही फिरायला निघून गेलो. बस 9 वाजता कॅन्टीन बंद होईल, त्याच्या आधी आलो. 8 वाजता कॅन्टीनमध्ये जेवण केलं, वरती आलो. 9 आलो आमच्या रूममध्ये झोपलो. पाण्याच्या बाटल्या अगदी पहिल्या मजल्यावरती वॉटर कूलर होता. मला राजू म्हणाला, जा आपल्या 2 बाटल्या भरून आण. मी खाली गेलो, मी खाली जातो तर माझ्या असं लक्षात आलं की बरेच लोक खाली जात होते बॅग घेऊन. म्हणे काऊ कुठे चाललेत, तुमची ट्रेनिंग संपलं का. त्यांनी नाही, ट्रेनिंग नाही संपलं, आम्ही की नाही पहिल्या मजल्यावरती चाललो, खाली बरेच रूम खाली आहेत. चालले गेले ते. मी वॉटर कूलर पाट होतं तिथून बाटल्या वगैरे भरला, आलो वरती आलो. राजू सांगलं, बरेच लोक निघून गेलेत, काय गेले असतील काही समजलं नाही. जाऊ दे, आम्ही झोपलो. रात्र झाली 12 साडेबारा झाले असतील. वरांड्यात मध्ये कसं वरांडा जातो तो आणि तो कसा रूम. कोणीतरी फिरताना सासूर लागला, फिरत होते हळू आवाजात, काहीतरी गप्पा करत होते. मला वाटलं बा ट्रेनिंगचे लोक असतील, ते गप्पा करत असतील, काय बाहेर फिरायला गेले असतील, आले असतील. खाली मोकळं मैदानात फिरण्याचे बरेच, कारण गेट 9 बंद होते, 9 नंतर कोणाला बाहेर जायला परमिशन नव्हती, ते असतील बा. बस आम्ही झोपी गेलो. सकाळी उठलो, सकाळी उठल्यानंतर काय झालं, आधी मला जाग आली. मी उठलो 6:30 झाले असतील, अजून अंधारच होतं. चला आंघोळ वगैरे करून घेतो म्हणून आम्ही गेलो, तोंड वगैरे धुतलं, टॉयलेट जाऊन आलो. परत आलो चला आंघोळीसाठी, मग मी कपडे घेतले. तिथं पाणी, गरम पाण्याचे नळ, थंड पाण्याचे नळ सर्व सोयी होत्या. मग मी कपडे घेऊन गेलो तर टॉयलेट रूमचा दरवाजा उघडा जसं राहायचा. मध्ये पूर्ण हॉलमध्ये ते चारी बाजूला सर्व सोयी. बाथरूम बघितलं तर बाथरूमचा शॉवर चालू, नळ चालू, कोणीतरी आंघोळ करतो. बस 5 च्या 5 बाथरूम, अरे कोणीतरी गेलेलं आहे. जाऊ द्या, बाहेरून कडी नव्हती, आतून मी दराजे लोटून पाहिले, सर्व बंद होते. त्यांमधून कोणतरी आंघोळी करतो असं वाटलं. परत बाहेर आलो. आता त्या हॉलच होता तो, त्या हॉलमध्ये काय थांबायचे, बाहेरून दराजे बाहेर उभा राहिलो. परत एक व्यक्ती आला, तो नका बाहेर का. नाही म्हटलं बा, मध्ये बाथरूम आणि मलाही आंघोळ करायची. मग तो मध्ये नाही वा असं नसेल दो गेला. परत तो बाहेर आला, खरंच सर्व इकडे सर्व आंघोळ करतात. जाऊ द्या, त्यांच्या होते बाहेर आल्यावर आपण देऊ.
आम्ही दोघं गप्पा मारतो बरोबर. तेवढ्या दोन एक लोक आलेत, काय हो काय गप्पा करता, काही नाही बा आम्ही नंबर लावलेला आहे आंघोळीचा. बरं ते मध्ये गेले, ते मध्ये गेलो परत कहो मध्ये तर सर्व बाथरूम खाली आहेत, आम्ही उघडून पाहिलं आणि तुम्ही कसं काय म्हणतात, लोक तर आंघोळ करताय कोणतरी. अरे आम्ही मध्ये गेलो, अरे दोघं आश्चर्यचकित झालो, एवढा तर आवाज येत होता प्रत्येक बाथरूममध्ये, मग असं कसं झालं. जाऊ द्या आपल्याला बाजायला सीन, किंवा रात्री आपली झोप झाली नसेल म्हणून आम्हाला तसं वाटलं. बस मग आम्ही आंघोळी वगैरे केल्या चालला. मित्र मग नंतर राजू गेला, राजूने आंघोळ वगैरे केली, आम्ही लगेच ट्रेनिंगला चाललं गेलो. दुपारी नेहमी प्राणी आलो, पाच दिवसाची ट्रेनिंग, आज दुसरा दिवस होता. आज दुपारच्या वेळेला राजू गेला आणि एकदम घाबरत झाला, अरे कोणती आहे, अरे लेडीजी, मला लेडीज दिसली, पण मी तिथं मध्ये घुसलो होतो, लेडीज उभी होती. अरे आपल्या ज्येष्ठाच्या लेडीज कसं काय येणार, नाही नाही चल. मग आम्ही दोघं गेलो, बघितलं कोणीच नाही तिथं. नाही राजू तुला भास झाला असेल, राजून तू इथंच थांब, मला की नाही टॉयलेटला जायचे. बस मी बाहेर थांबलो, अगदी सुमसाम भ्यान वाटत होतं. मग परत आलो, परत म्हणे बापा इथं काहीतरी वेगळंच वाटतो होती. अरे बरेच लोक निघून गेले, फक्त तीन रूममध्ये लोक होते. एका रूममध्ये आम्ही दोघं, जिन्याच्या बाजूला रूम होती तिथं तीन लोक, अजून एक उजव्या साईडला जी रूम होती आमच्या रूम ओलांडून तिसऱ्या तीन नंबरची रूम होती ती, त्या ठिकाणी दोन तीन लोक होते. मग बाकीचे सर्व निघून गेले, अरे अर्धा लोक होते गेले कसे. मग दुपारच्या वेळेला आम्हाला कसं काय वाटलं नाही, आम्ही खाली परत दुपारून ट्रेनिंग घेतलं. संध्याकाळच्या वेळेला लोकांना सर्व गार्डनमध्ये फिरताना बोललो, का तुम्ही का खाली आलेत. मग त्यांनी सांगितलं आम्हाला की नाही काहीतरी भास व्हायचे, एक दोन मुली मला आम्हाला फिरताना दिसल्या वरांड्यात. आम्ही घाबरून गेलो, हां तुम्हाला मुली, राजू असायला लागला, नाही हो तुम्हाला काय भास झालं असेल, आपण दिवसभर ट्रेनिंगमध्ये असतो, 10 ते 5 मध्ये जेवणाची सुट्टी होते, तेवढं येतो परत म्हणून तसं भास झालं असेल. नाही नाही इथं काहीतरी बाहेर आहे, आम्ही म्हणून खालच्या रूमला चाललो थांबलो. मग आम्ही संध्याकाळी बाजूच्या रूमवाल्यानं विचारलं, का हो काही त्याने रात्री खूप भास होतात बुवा. पण जाऊ द्या आता कोण रूम बदलो, तो दोन दिवस तर होऊन गेले, तीन दिवस काढायचे आहेत. पण काही तसं नाही की कदाचित आपलं नवीन जाग असल्यामुळे आपला असा भास होत असेल झाला. आम्ही काही लक्ष दिलं, मग राजू ना चला आपण आता बाहेर जाऊन येऊ. बस राजू बाहेर गेला, मला घेऊन गेला गेटच्या बाहेरला, लवकर यायचं होतं. मग आज तिसरा दिवस, मला असं काही झोप येणार नाही, अजून आपल्याला तीन दिवस काढायचे आहेत बाहेर गावात. त्याने लगेच दारूची बाटली घेतली, शिवचिवळा घेतला, अरे मी दारू पित नाही, नाही माझ्यासाठी घेतली, बघ दारू पिऊन झोपला ना मग काही टेन्शनच नाही. अरे पण ट्रेनिंग सेंटर आहे, दारूची बाटली तू तू दारू पिला, प्रिन्सिपल साहेब आले तर आपलं काही खरं नाही, जाऊ दे रे जे होईल ते, काही घाबरायचं नाही. रात्री कशी शांत झोप लागेल मला, मला भीती वाटायला लागली बा रात्री, पण काही काही सासूल येतो आवाज येतो झाला. त्याने घेतली क्वार्टर घेतली, मग आम्ही आलो रूमवर आलो, त्यांनी मस्त क्वार्टर वगैरे घेतली. शिवचिवळा तू दारू पित नाही तर शिवचिवळा तर का, ठीक आहे मी त्याला थोडीशी कंपनी दिली शिवचिवळा, मी खाऊ लागलो. पण झालं अरे किती वाजता आहेस, 8:30 होऊन गेले. अरे चल चल 9:00 कॅन्टीन बनवीन, आम्ही पटकन खाली आलो. कॅन्टीनमध्ये आम्ही जेवण वगैरे केलो, रात्री आलो 9 वाजतावरती आलो. म्हणे आता बघ 9 वाजलेत, मला आता झोप लागतं, 11:30 झोपायचं, सकाळीच उठायचं, कोणी दरवाजा ठोका काही हो काही बघायचं नाही, झालं झोपलं. आता मला काही झोप येत नव्हती, राजू मस्त घोराला लागून गेला. 12:30 झाले असतील, कोणीतरी दरवाजा ठोकला, मला जाग आली. मी विचार कोण आहे, आवाज बंद. परत मी राजूला आलून उठू, राजू उठ उठ, राजू उठायला तयार नव्हता. मग काय करायचं, मी लक्ष दिलं नाही, परत कोणतरी वरांडात फिरतो आहे. मग लेडीजचा आवाज आला, बरं एवढ्या रात्री लेडीज कोण, दोन लेडीज गप्पा करत होत्या. जाऊ द्या काय सीन, आपल्याला भास होत असेल. मग मी घाबरून तोंडावर पांघरून घेऊन झोपूनच गेलो. परत 1/2 तास झालं असेल, मला काहीतरी दरवाज्याच्या खुळखुळ खुळखुळ असा आवाज आला. मी लगेच डोळे उघडून पाहिलं, आमचं 0 लाईट चालू होता. आमचा दरवाजा असा होता प्लायवूडचा आणि वरून व्हेंटिलेशन व्हेंटिलेटरमधून एक हात बाहेर आला, बांगड्या वगैरे, हो बापरी
मी राजू राजू रे रुजू उठ राजू खळबळून उठलं काय झालं ते बघ काय राजूने अरे बापरे हात बाहेर येतो आहे मग काय करायचं मित्र तो लेडीज आत बघून आम्ही एकदम घाबरलो बापरे वरचं ते वरची कळी उघडायचा प्रयत्न केला आणि राजूने एकदम किंचळीच मारले किंचळी मारताच तो हात गायब झाला राजू एकदम घाबरूनच गेला नाही नाही काहीतरी आहे कोण आहे कोण आहे कुणीच आवाज आला नाही पण मग आमचं लक्ष गेलं हे बघ राजू काही घाबरू नको दरवाजा उघडून ते येऊ शकत नाही आतून आपण कडी लावलेली आहे मग आपण उघडलं तरच ते मध्ये येऊ शकते जे बी कोणी येशील ठीक आहे आणि आमचं असं लक्ष गेलं दरवाज्याच्या जिथं कडी होती खाली तिथं मारुतीचं चित्र होतं अरे मग काही भीतीच नाही राहिली आमच्या मनातून भीती चालली गेली पण बराच वेळा आम्हाला झोप येत नव्हती कोण असेल आणि लेडीज कोण कसका ते वरती हात आला झालो तसंच आम्ही कशाची झोपील थोडा वेळाने परत पावलांचा आवाज आला कुठेतरी वरांड्यात फिरतो आहे जाऊ द्या तसंच आम्ही झोपी गेलो झोप लागलीच आम्हाला शेवटी मग आज चौथा दिवस चला दोन दिवस काढायचे राजूला म्हटलं चल आपण खालच्या रूमला चाललं जाऊ नाही नाही जाऊ द्या आता दोनच दिवस काढ तीन दिवस ते निघले कोण आहे लेडीज कोण फिरतात रात्री लेडीज हॉस्टेल तर खाली आहे खालच्या तळमजल्याला लेडीज आहेत चार मजली बिल्डिंग प्रत्येक मजल्याला 20-20 रूम टॉयलेट संडास बाथरूम गरम पाणी सण सर्व सोयी आहेत आणि मग असं काय असो मग आम्ही आता चौथा दिवस दुपारच्या वेळेला आम्ही वरती आलो जेवण वगैरे आटोपलं राजू म्हणे हे बघ दिलीप कशी तरी आता आपण दोन दिवस काढून घेऊ काय आता तू रूम बदलत बसतो आणि जायचंच नाही बघा टॉयलेट बाथरूमला जायचंसलं ना आपण दोघांनी सोबतच जायचं सोबतच जायचं समोरच्या दोन रूम आहेतच आपल्याला साक्षीदार पण ते घरात असतं मग आपण असं करू बाजूच्या रूम बघू तर आपण तिकडच्या टॉयलेटला जायचे नाही ह्या साईडला जे उजव्या हाताला जे टॉयलेट आहे ना तिथे जाऊन तिथं जात जाऊ आपण तो जो रूम आहे त्या रूमच्या बाजूला जाते तिथं लोक राहत आहेत तीन मित्र मग मी आणि राजू उजव्या हाताला जे टॉयलेट्स बाथरूम होते ते बघण्यासाठी आम्ही गेलो आता बाथरूमला लागूनच एक रूम होती त्याच्यामध्ये तीन लोक राहत होते आता आम्ही गेलो त्यावेळेला ते पण हजर होते चला यांना अगदी रूमला लागून टॉयलेट आहे आपण आता इकडे आंघोळ करू म्हणे राजू म्हणाला आम्ही मध्ये गेलो बघितलं तर पण तसंच खूप मोठा हॉल त्याच्यामध्ये 5 संडास 5 बाथरूम 2 बेसिन वा मस्त हे पण इथं काही हरकत नाही आम्ही बाहेर पण मध्ये जाता बरोबर एकदम जरा विचित्र वाटलं भर दुपारची वेळ जेव्हा 1:30 वाजले होते आणि एकदम आम्हाला असं बघताना एकदम असं भयान वाटायला लागलं आणि अचानक मेन जो दरवाजा होता त्या हॉलचा तो एकदम बंद झाला अरे कोणी बंद केला आणि आम्ही एकदम घाबरलो दुपारची वेळ आणि इतकं भयान वाटत होतं तिथं नाही नाही चल चल नी राजू बोलला म्हणाला गेलो पटकन आम्ही दरवाजा उघडला बरं झालं कोणी कडी विळू बाहेर लावली नव्हती बाहेर आलो आमच्या रूममध्ये आलो राजू म्हणाला हे बघ ही जवळची रूम असली ना तरीसुद्धा इथं जास्त भयान वाटतो नको नको ते लांबच्या काय ना आपण तिकडेच आता आंघोळी वगैरे सर्व करू का उद्याचे दिवस तर उद्या संध्याकाळी आपण निघून जाऊ जाऊ दे झाला आम्ही रूममध्ये थोडा आराम केला मग क्लासला चाललो गेलो 2 क्लास सुरू झाला 5:30 क्लास संपला 5:30 मी खाली चहा वगैरे घेऊन लगेच बाहेर फिरायला चाललो गेलो पुन्हा राजूचा नेहमीचा प्रोग्राम मस्त एक क्वार्टर घेतली शेवचिवडा घेतला अरे तू बघ तू थोडीशी पिऊन पा मला म्हणाला राजू मला म्हणाला हे बघ दिलीप अरे तू थोडीशी पिऊन पाहायची रात्रीपासून शांत अगदी भीती वगैरे काहीच राहणारच नाही मी म्हणतो नाही बा तुला घ्यायची तू घे मला झोप लागून द्या ते झालं त्याने आणलं पुन्हा आम्ही रूमवर आलो 7:30-8 झाले होते त्याने मस्तपैकी दारू पिऊन घेतली शेवचिवडा खाल्ला थोडं मग 8:30 आम्ही खाली गेलो कॅन्टीनमध्ये जेवण केलं वरती आलो झालं गप्पा वगैरे मारत बसलो आजूचे दोघं रूममधले पार्टनर आले ते त्यांचे रूममध्ये गप्पा करत होते आवाज येत होता
10-11 वाजले आहेत राजू ना अरे दिलीप असं कर चालतं माझ्याबरोबर थोडंसं कुठं बाथरूमला जाऊन येऊ चला बा मग मी पण उठलो गेलो आम्ही गेलो मध्ये मेन हॉलमध्ये आलो चला थोडंसं हातपाय तोंड धुवून घेऊ आम्ही तर हातपाय तोंड धुतलं राजू पण काय कुणास टोक अचानक आम्हाला आवाज आला राजूला अरे आवाज आला हे बघ कुठे मी तर कुठे रे आवाज आला हे बघ ते बाथरूममध्ये कोणतरी आंघोळ करतो आहे हो बापरे मी पण पाहिलं अरे बाथरूम बाहेरतून दरवाजा बंद होता दोन बाथरूमचे दरवाजे बंद आणि बाकीचे बाथरूमचे दरवाजे उघडे होते अरे ते दोनमध्ये कोणतरी आंघोळ हिरो एवढ्या रात्री 10 वाजता आहेत आणि आता कोण आंघोळ करत असेल बस आंघोळ करायचा आवाज पाण्याचा आवाज आणि कोण असेल बा एवढा रात्री कोण आंघोळ करतो आम्ही पटकन घाबरून बाहेर आलो आणि हॉल तो जो हॉल होता संडास बाथरूमच्या तो सोडला आणि लगेच तसंच घाबरत आलो आणि आमच्या रूममध्ये आलो दरवाजा वगैरे बंद केला राजून हे बघ आपल्या दरवाजाला हनुमानाचं चित्र काही जेणे आणि मला तरी शंका आहे काहीतरी भुताटके इथं आता ही गोष्ट खरी होती की बा एवढ्या रात्री कोण आंघोळ करणार आहे 10 वाजता पण आम्ही आमची हिंमत नाही झाली की दरवाजा वगैरे ठोकू जाऊ द्या तसंच आम्ही आलो झोपलो राजू तर लगेच पडताबरोबर झोपला थोडा हळातच कारण त्याने फुल पिलेला होता मला तू मलाही हळूहळू झोप लागून गेली चला ती रात्री सकाळ झाली सकाळी आम्ही उठलो नेहमीप्रमाणे 6:30 चला सर्व बाथरूम वगैरे जाऊन आलो सर्व आंघोळ बाकी होती गेलो आम्ही आंघोळ वगैरे केल्या आम्ही सोबतच गेलो आणि सोबत बाहेर आलो आता आम्ही भांग वगैरे पाळायला लागलो समोर बेसिन नव्हतं आरसा होता आणि तेवढ्यामध्ये एकदम आम्ही त्या बाथरूममधून बाहेर निघालो ते 5 बाथरूम एकदम बंद झालं आहे अरे कोण गेलं मध्ये आणि परत आंघोळ करायला राजून अरे कोण गेलं आपण तर आपल्याला तर कोणी दिसलं नाही जाताना मी पण हो ना आपण इथंच उभे आहेत आणि मी बाजूला दरवाजाच आहे दरवाजा कोणी आलं नाही 5 बाथरूम कसं काय बंद आणि आंघोळ करत आहे 5 बाथरूममध्ये हो बापरे मग आम्ही आम्हाला जरा भीती वाटली तेवढ्यामध्ये आमचा जो हॉल होता त्याचे मेन दरवाजा एकदम धाड दिशी बंद झाला हो बापरे आम्ही लगेच घाबरून आलो जोरजोराने दरवाजा खेचतोय उघडतच नाही राजून अरे नाही बाहेर लोट बाहेरून दरवाजा म्हटलं नाही ना आतून होत नाही दरवाजा उघडायचा आणि बाहेरून नाही ना बाहेर लोटलं आतलं काहीच नाही एवढं सकाळी आम्हाला एकदम घामाघूम होऊन गेलो आम्ही असं कसं झालं दरवाजा बंद आणि ह्या 5 बाथरूममधून कोणतरी आंघोळ करतोय लेडीज ते सुद्धा मित्र 5 बाथरूममधून जोरजोरात हसण्याचा आवाज आला आम्ही एकदम घाबरलो अरे बापरे काय आणि सर्व लेडीजचा आवाज राजू मी घाबरूनच गेलो तर काही इलाज नाही मग आम्ही जोरजोरात दरवाजे ठोकायला लागलो मोठमोठ्या हारोळ्या मारा उघडा उघडा दरवाजा कोणतरी उघडा वाचवा आणि आम्ही मोठ्याने ओरडतो आहे तो त्याच्यापेक्षा जोरात हसण्याचा आवाज यायला लागला आम्ही ओढून बघितलं तर बाथरूममधून अचानक 2 बाथरूममधून असे एक हात बाहेर आला एक एक हात ओ बापरे आणि हळूहळू तो मोठा झाला छतापर्यंत लगेच आमच्याकडे दिशेने वळायला आला हातात आमचे धडकी बोला आम्ही बेशी दपडू का असं वाटायला लागलं आणि जोरात दरवाजावरती आम्ही लाथा मारायला लागलो ओरडायला लागलो एकदम किंचाळून अचानक काय झालं कोणीतरी आवाज ऐकला तर एका रूममध्ये जे होते ते लोक अजून काही खाली गेले नव्हते तळमजल्याला त्याच्यामुळे ते धावत पडत आले आणि त्यांनी धाड दिशी दरवाजा उघडला उघडताच आम्ही एकदम पटकन बाहेर पडलो तो लोक काय झालं काही नाही दरवाजा बाहेरून बंद होतो नाही काही बंद नव्हता आम्ही आलो तर दरवाजा तर उघडायच होता आम्ही फक्त लोटला मग कार मग तेवढं आम्ही सांगितलं अरे बापरे मध्ये तिकडे असं असं आहे बस मग ते तिघं जण आले होते तिघांनी मध्ये जेवण पाहिलं तोपर्यंत दुसऱ्या रूममधले बी दोघं तिघं बाहेर आलेत सर्व आले बाई का होय म्हटलं ते रूममध्ये बाहेर आंघोळ करत आहेत कोणतरी लेडीज आंघोळ करते ओ बापरे मग त्यांनी डेरिंग केली सर्व मध्ये घुसले बघितलं बाहेर आले काहून काही नाही सर्व बाथरूम तर उघडे आहेत हां आम्ही त्यांच्यासोबत घाबरत मध्ये पाहिलं खरंच बाथरूम सर्व उघडे होते मग असं काय झालं आमच्या अंगाला एवढा थरकं भरलं आणि एवढा घाम आला होता मग त्यांनी आम्हाला बाहेर नेलं चला रूममध्ये जा आणि चला आपण आता खाली जेव चहा वगैरे घेऊ आता ट्रेनिंग सुरू होईलच आता 9 वाजता आहेत बापरे एवढं सकाळ असं विचित्र अनुभव आम्हाला कसं काय
त्यांनी सांगलं नाही नाही तुम्ही रात्री किनी दारू बिरू पिऊन आले साल आणि तुम्हाला आता भात झाला, आता काय सांगणार, जाऊ द्या. मग आम्ही तसेच चालले गेलो, ट्रेनिंग वगैरे केलं, दुपारची जेवणाची सुट्टी झाली, कॅन्टीनमध्ये जेवण केलं, मग वरती विश्रांती आला, अशी घाबरत आलं. मग ते लोक ते पण हजर होते, त्यांना आम्हाला तर थोडाफार असा भास झाला, पण तुम्ही सांगता इतकं भयानक भास तर झाला नाही. सर्वांनी सांगितलं, सर सांगू लागले की आम्हाला ना खूप भीतीच वाटायची. बाकीचे लोक पळाले, त्यांनी सांगितलं, पण आम्हाला गेलं कोणतरी आबाजूने गेलं, कोणीतरी आहे असं भास व्हायचं, पण आम्ही न घाबरता राहिलो. बाकीचे 5-7 रूममधले लोक सर्व पळून गेलेत खाली, आम्ही नाही गेलो, पण आम्हाला तुमचा इतका वाईट अनुभव नाही आला म्हणून आम्ही राहिलो. बरं जाऊ द्या. मग आम्ही दुपारच्या वेळेस थोडी विश्रांती केली, खाली आलो, दुपारी परत ट्रेनिंग सुरू झालं आणि 5 आज सुटून गेलं. 5 सुट्ट्याबरोबर जो तो घरी निघायला लागले, शेवटचा दिवस होता, सेंटा वगैरे जसं ते छोटेखानी कार्यक्रम झाला, पण आम्ही तसंच वरती आलो घाईघाईने. फटाफट आमची बॅगा घेतल्या, तयारी केली, खाली उतरलो. वरच्या बाथरूममध्ये हातपाय धुवायला सुद्धा आम्ही गेलो नाही. खाली उतरल्यावरती जे बाथरूम होते तिथं आम्ही हातपाय तोंड धुतलं, फ्रेश झालो, बाहेर आलो, कॅन्टीनमध्ये चहा वगैरे घेतला आणि स्टेशनच्या दिशेने निघालो. मित्र रात्री आम्हाला रात्रीच गाडी होती, पण आम्ही संध्याकाळी 6 स्टँडवरती येऊन हजार, काय करणार असं तिथं थांबायच्या तर आमची हिंमत होत नाही. आणि येताना बऱ्याच लोकांनी सांगितलं की मग तिथल्या कॅन्टीनवालाही बोला नाही म्हणे, वरच्या जो मजला आहे शेवटचा ते सुरुवातीला पूर्ण लेडीज हॉस्टेल होते, आता दुसरीकडे दिलेलं इथं फक्त तळमजला ठेवलेला आहे. तो वरच्या मजल्यावरती खूप भयानक अनुभव आलेले आहेत लोकांना, पण आम्ही कसं सांगणार, कशाला हॉस्टेलचे नाव बदनाम करायचे, ट्रेनिंग सेंटरचे नाव बदनाम होईल, कोणीच सांगत नाही. ज्याला अनुभव येतो तो खाली येतो आणि वरच्या शक्यतो जातो नाही, पण ह्यावेळेला काय कोणास ठेव, तुम्ही सर्व लोक वरती गेले पण बरेच लोक निघून आलेत, असं तो वरचा मजला म्हणजे भयानक आहे असं, तिथं काय असं होतो ते समजत नाही. या लेडीज कुठून आल्यात, कोण होत्या त्या लेडीज, आणि तिथंच कसं काय त्या आल्यात, ते मोठं कोळज होतं. कारण तिथं कसं काही भयानक हादसा घडला नव्हता की बा काही लेडीज वारल्यात, काही तसं काहीच नव्हतं. मग हे मजला डायरेक्ट भूतांच्या लेडीज हॉस्टेल असो काही असो. त्यानंतर मग आम्हाला त्या ट्रेनिंग सेंटरला जाण्याचा काही प्रसंग आला नाही, आणि आम्ही ठरवलं होतं पुन्हा जाण्याचा प्रसंग आला, कारण आमच्या 2-3 वर्षात आम्हाला ट्रेनिंगला पाठवायची, भारतात बऱ्याच ठिकाणी आमचे ट्रेनिंग सेंटर आहेत, परंतु तिथला आला तर आपण वरच्या त्या वरच्या मजला जायचे नाही शेवटच्या. बस मित्रांनो, असे खूप अनुभव येतात. ट्रेनिंग सेंटर हॉस्टेलचे नाव बदनाम म्हणून कोणीच सांगत नाही, आम्ही सांगू शकत नाही गावाचं नाव, ट्रेनिंग सेंटरचं नाव असो. आमचं ट्रेनिंग सेंटर खूप चांगलं आहे. बस तेवढंच एक समाधान. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच, पुन्हा भेटूया लवकर, तोपर्यंत गुड बाय.